सरितास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळचा एकतर नाश्ता करूसं वाटत नाही, कारण भूक तितकीशी लागलेली नसते. त्यातही मग पोहे खाल्ले की जळजळ होतं, उपीट तरी कितीदा खाणार. साऊथ इंडियन पदार्थ करायचं म्हटलं तर त्यातही फारसं काही वेगळं करता येत नाही. तर आज आपल्या सरितास किचनमध्ये आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक नाश्त्याचा प्रकार बघतोय. ज्वारीपासून हा पदार्थ तयार होतो. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये याला रामा आंबोळी असंही म्हटलं जातं. करायला खूप सोपं आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये, रोजच्या साहित्यामध्ये तयार होतो. त्यासोबत कोणत्याही प्रकारची चटणी, जी डोशासोबत किंवा आंबोळीसोबत खातो, कोणतीही चटणी चालते. तर अगदी पटकन होणारा पदार्थ आहे, सुरुवात करूयात. ज्वारीच्या पिठाची आंबोळी करण्यासाठी इथं मी 2 वाट्यात ज्वारीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 1/2 वाटी तांदळाची पिठी आणि 1/2 वाटी बारीक रवा घालायचं. त्यासोबत यामध्ये घालूयात 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं साधारण 1/2 इंच किसलेलं आलं. तर याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं सैलसर मिश्रण करायचं. सुरुवातीला लगेच जास्त पाणी घालायचं नाही, गुठळ्या मोडत मोडत आपल्याला याचं सैल मिश्रण करायचं. तर याला मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत. पण हे आत्ता खूप घट्ट आहे, यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू आणि याला परत चांगलं मिक्स करून घेऊ. तर याला मी मिसळून घेतलं आहे, इतपत सैलसर मिश्रण झालेलं आहे. आता यामध्ये आपण रवा घातला आहे, तो चांगला भिजला जावा. आता याला 1-15 मिनिटासाठी भिजत ठेवू आणि आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण यासोबत खाल्ली जाणारी चटणी करून घेऊ. तर चटणी करण्यासाठी 1 लोखंडाची कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये घेऊयात 2 छोटे चमचे तेल. इथे मी सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे. सगळी तेलं संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायची असतील तर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथून ऑर्डर करू शकता. तेल गरम झालं, आता यामध्ये घालूयात 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या आणि 2 टेबलस्पून उडदाची डाळ. याला मंद गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं आहे. तर 1-2 मिनिटं डाळ परतून घेतली. आता यामध्ये घालूयात 2 चिमूट हिंग, 2 टोमॅटो आणि 1 कांदा. चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला परत 3 ते 4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. तर कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत परतून घेतले. आता गॅस बंद करूयात आणि याला संपूर्ण थंड करून घेऊ. तर भाजून घेतलेले टोमॅटो, कांदा, मिरची संपूर्ण थंड झाले आहेत. याला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आहे. यामध्येच घालूयात थोडंसं सुकं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर. 1/2 कप पाणी घालूया आणि याला बारीक वाटून घेऊ. तर आपली चटणी तयार झाली आहे. आता याची फोडणी बाकी आहे. त्यासाठी कडल्यामध्ये अगदी 1/2 चमचा तेल गरम केलं आहे. त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तळतळली तर यामध्ये घालू कढीपत्ता आणि ही फोडणी आपल्या चटणीवर ओतायची. तर आता तडका आपण याच्यामध्ये दिला आहे, याला मिक्स करून घेऊ. मस्त चटणी तयार झाली. इकडे बघा, आता 1-15 मिनिटं हे पीठ आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं अजून पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला एकदम जाळीदार अशी आंबोळी पाहिजे. तर हे मिश्रण असं सैल असायला हवं, खूप अगदी घट्ट ठेवायचं नाही, बरंच पातळ ठेवायचं. तर आपलं मिश्रण तयार झालं आहे, लगेच आंबोळ्या करायला घेऊ. आता आंबोळी करण्यासाठी तवा तापायला ठेवला आहे, त्याला मी तेल पुसून घेतलेलं आहे. तवा चांगला तापला की आपल्याला आंबोळी घालायची. आणि आंबोळी टाकत असताना प्रत्येक वेळी हे मिश्रण तळापासून हलवून घ्यायचं. गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि याला वरून सोडायचं. तर आंबोळी घालून झालेली आहे आणि हे बघा, पीठ पातळ आहे, गॅस मोठा ठेवला आहे आणि वरून असं टाकलं याला छान जाळी येते. आता ह्याच्या कडा लगेच सुकल्या जातात, कारण यामध्ये ज्वारी आहे. कडेने थोडंसं तेल सोडायचं, वरूनही थोडंसं तेल सोडू आणि गॅस मध्यम करून याच्या कडा तांबूस येईपर्यंत याला असंच ठेवून देऊ. तर कडा आता हलक्या तांबूस दिसू लागल्या. याच्या कडा आधी मोकळ्या करून घ्यायच्या. मस्त कुरकुरीत आंबोळी होते. सगळ्या कडा मोकळ्या केल्या की याला काढून घ्यायचं. मस्त कुरकुरीत अशी ज्वारीची आंबोळी तयार झाली. गरमागरम सर्व्ह करू.
तयार झाली मस्त कुरकुरीत खमंग अशी ज्वारीची आंबोळी किंवा रामा आंबोळी. तर इथं सांगितलेलं हे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर आंबोळी एकदम पातळ करता येते, कुरकुरीत होते. फक्त ते पीठ आपल्याला पाण्यासारखं ठेवायचं आहे. आंबोळी टाकत असताना तवा व्यवस्थित तापलेला असावा, खूप कडकडीत गरम नको, मध्यम गरम करा. आंबोळी सोडत असताना गॅस मोठा ठेवा म्हणजे मस्त जाळी पडेल, आणि सोडताना अशी वरून सोडा म्हणजे असं छान त्याला छान छान जाळी सुटेल. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा नाश्त्याला जर तुमचे रोजचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.